हाय फ्रेंड्स, माझं नाव पांडुरंग चव्हाण आहे. मी आत्ताच डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉममध्ये तिसऱ्या वर्षात 89% घेऊन उत्तीर्ण झालो आहे. मी सध्या टाटा मोटर्सच्या PVG ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथे ॲज अ ट्रेन इंजिनियर म्हणून काम करत आहे. मी डायट सेकंड इयर म्हणजे 12वी करून मी आपल्या गव्हर्नमेंट बॉर्डिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तर सुरुवातीला अशी भीती होती की म्हणजे सगळेजण म्हणत होते की डायट सेकंड इयर आलेले विद्यार्थी पास होत नसतात, खूप मेहनत घ्यावी लागते. आणि तसंही आमचं ॲडमिशन खूप लेट झालं होतं, म्हणजे जवळपास सबमिशन चालू व्हायच्या टायमिंगमध्ये आमचे ॲडमिशन झाले होते. आणि मला सिनियर्सकडून दुधपाते सरांच्या क्लासविषयी आणि सरांविषयी थोडी माहिती मिळाली. त्याच्यानंतर मी सरांकडे जाऊन प्रत्यक्ष संवाद साधून म्हणजे क्लास जॉईन केला. सरांच्या मार्गदर्शनाखाली मी थर्ड सेमिस्टर पास झालो, तसंच फोर्थ सेमिस्टरही पास झालो चांगल्या मार्काने. त्याच्यानंतर हे जे मार्क्स पडले थर्ड सेम आणि फोर्थ सेम, याच्यामुळे मला सरांनी प्रोत्साहित केलं की तू करू शकतो, तू तुझ्याकडे म्हणजे करण्याची कॅपॅसिटी आहे किंवा ग्रास्पिंग पॉवर जास्त आहे असं. त्याच्यानंतर फिफ्थ सेममध्ये आणखी मार्क वाढले म्हणजे प्रॉपर गायडन्सनुसार मी फॉलो केलं सरांना. पूर्ण अडचणी मी ज्या काय आहेत मी सरांना बोलत होतो, त्याच्यातून मला सोल्युशन पण मिळत होतं. फायनल इयरमध्ये जसं की माहिती आपल्याला मायक्रो कंट्रोलर हा फिफ्थ सेमला आणि एम्बेडेड सिस्टीम आहे तो सिक्स सेमिस्टरला, असे दोन प्युअर इलेक्ट्रॉनिक्स म्हणले तरी काही हरकत नाही. जे जे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टमध्ये मला जे स्कोरिंग मिळाली, जे चांगले मार्क मिळाले, याचं जे काही श्रेय आहे ते मी सरांना देतो. कारण त्यांचं जे शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या लेवलमध्ये जाऊन सांगण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमुळे मी आज त्या दोन सब्जेक्टमध्ये स्कोर करू शकलो. तसंच त्याचप्रमाणे सिक्स सेममध्ये गेल्यानंतर खूप त्याच पद्धतीनं मी अभ्यास केला आणि आता मी थर्ड इयर डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्समध्ये टॉपर म्हणून बाहेर पडलेलो आहे. आणि निश्चितच मला वाटतं की मी गव्हर्नमेंटलाही माझा नंबर लागतो. आणि मलाही तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही अशा पद्धतीनं अभ्यास करा आणि जे काही सर मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा, निश्चितच तुम्हाला यश मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स फायनल इयर थर्ड इयरला आपल्याला माहिती आहे प्रत्येक वर्षी फायनल इयरला प्रोजेक्ट असतो. त्या प्रोजेक्टमध्ये दुधपाते सरांनी बहुमूल्य असं म्हणजे त्यामध्ये मार्गदर्शन करून जे काही प्रॅक्टिकली प्रोजेक्ट करून घेतले आमच्याकडून, तो जो प्रोजेक्ट आहे तो प्रॅक्टिकली मी सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे करू शकलो. आणि आताही मी त्याच प्रॅक्टिकल लॅबमध्ये बसलेलो आहे. दुधपाते सर यांची एक स्वतःची कंपनी आहे DIT लॅब ऑफ टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये जे प्रोडक्ट तयार होतात ते प्रोडक्ट ऑनलाईन फ्लिपकार्टवरती विक्रीसाठी अवेलेबल आहेत. तसेच या प्रोडक्शनमध्ये सरांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली किंवा त्यामध्ये इन्वॉल्व करून घेतलं, ज्याच्यामुळे आमचं जे काही प्रॅक्टिकली नॉलेज आहे किंवा प्रॅक्टिकल जे स्किल आहे ते आम्हाला दाखवता आलं किंवा ते आम्ही वाढवण्याचा सरांकडून प्रयत्न झाला. त्याबद्दल मी सरांचा खूप खूप आभारी आहे. ज्युनियरसाठी माझं हे म्हणणं आहे की त्यांनी दुधपाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली राहून अभ्यास करावा, तुम्हालाही यश आहे ते हमखास मिळून जाईल.